हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण आलोय श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट येथे। मी इथे स्वामी समर्थ मंदिराच्या आवारामध्ये आहे, बघू शकता तुम्ही। तर आता आपण मंदिराकडे जातोय। बघू शकता तुम्ही इथे फुलं, हार, प्रसाद वगैरे सगळे पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे। तर चला मग आपण जाऊया आता स्वामींच्या दर्शनासाठी। चला मी तुमच्या सर्वांचं पण स्वामींचं दर्शन करून देते। तर आम्ही आता इथनं हार वगैरे पूजेचं ताट वगैरे घेणार आहे। तर इथून पुढे आता मंदिर आहे आतमध्ये। चला मग आपण जाऊया, छान दर्शन करूया स्वामींचं। तर हे आहे वटवृक्ष मंदिर, इथे स्वामी बसायचे। बघू शकता तुम्ही किती प्रचंड भव्य असं वटवृक्ष आहे हा, आणि बरेच जण बरेच वेळा इथे दर्शनासाठी आले असेल, पण जे इथे आले नसेल त्यांनी स्वामींचं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा होती, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला। तर हा जो फोटो बघताय तुम्ही, हा पूर्ण रुद्राक्षांच्या मण्यांनी बनवलेला आहे, आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे। मला तर प्रचंड आवडलेला तो फोटो। तर इथे स्वामी महाराज बसायचे। तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता आणि गर्दी खूप होती, त्याच्यामुळे मला व्हिडिओ नाही घेता आला, पण इतकं जरी बघायला मिळालं तरी खूप आहे। बघू शकता तुम्ही कसं बनवलंय ते। तर इथे स्वामींच्या पादुका आणि स्वामींची गादी ठेवलेली आहे, तर त्याचं पण दर्शन घेणार आहे आपण आता। तर ही स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही, त्याचं पण आपण दर्शन घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही स्वामीची मूर्ती किती सुंदर आहे ते, आणि इथे स्वामींच्या भूमीमध्ये आल्यावर किती छान वाटतंय, प्रसन्न वाटते एकदम। तर इथे एक ग्रुप होता आजोबांचा, त्यांनी रिक्वेस्ट केली निखिलला की आमचा एक फोटो क्लिक कर, आणि मलाही तो मोमेंट माझ्या कॅमेऱ्यामध्ये घ्यावासा वाटला। तर बघू शकता तुम्ही सर्व आजोबा किती छान पोज देऊन बसले ते, आणि स्वामींचा फोटो बघा किती सुंदर आहे तो। तर आज स्वामींचं दर्शन कसं झालं आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त राहा।